ಯಶಂಚಯೋಶ್ಚ ಮನುರಾಜ ಜಯ ಪಿತಾ ತದಸ್ಯಾಮ ತವ ರುದ್ರ ಪ್ರಣೀತೋ ನಾಮ ಮಹಾನ್ ಸರ್ವಾಯ ಸರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮೋ ಮಹಾನ್ विनंती की त्यांनी दक्षिणे करता इकडे याव अरे आमच्या रामला कुठे पाय नसता रे कुठे तू तर तिकडे मागेच तुमच बसलाय नदू तुमच बसलाय आता काय प्रभाव या कारट्याला दशग्रंथी आहेत हरि ओम हरि ओम तू कोणत्या पाठशाळेत जातोस बा मी विद्याधर शास्त्रांच्या पाठशाळेत जातो तू काय शिकतोस बा मी गुरुजींच्या कले हल्ले शिकतो मी रूपावरी शिकतो मी अमरकोश शिकतो मी समाजचक्र शिकतो मी काही शिकत नाही पुन्हा ते मुकटाने दक्षिणा घे हे हे आपण मी गटापाशी आहे नाही नाही धनपाठी सुद्धा आहे वाई क्षेत्राहून आलो आहे विद्येला मान मिळावा विद्वान ब्राह्मणांना आणि शिकणाऱ्या मुलांना उत्तेजन मिळावं एवढ्याचसाठी पंतप्रधान पेशवे दक्षिणा देत असतात पण आम्ही शिकलो आहोत आम्ही जटापाठी आहोत असं खोटं सांगून दक्षिणा उपटणारे लबाड आणि ढोंगी ब्राह्मण आजकाल फार दिसू लागले आहेत आमचा हा अधपात आहे अधपात
पाठशाळेत जातोस ना? तू पाठशाळेत जातोस ना? काय शिकतोस? त्याला ऐकू येत नाही, बहिरा आहे. शास्त्री बाबा विचारतायत तू पाठशाळेत शिकायला जातोस ना? होय. नमस्कार. त्या याव काशनाचा ही दक्षिणा केवळ विद्वान ब्राह्मण आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनी घ्यावयाची आहे. ही दक्षिणा केवळ विद्वान ब्राह्मण आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. ही दक्षिणा पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. मग मला ही दक्षिणा घेण्याचा काय अधिकार नाही? मला ही दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. मी ती परत करीन, मी ती परत करीन. मी लबाडी करणार नाही, मी ढोंग करणार नाही. मी विद्वान नाही, मी कुठल्याही पाठ शाळेत जात नाही, मी पाठ घेत नाही. मला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. घ्या तुमची दक्षिणा परत. मला नको ती दक्षिणा. मी कुठल्याही पाठ शाळेत जात नाही आणि शिकतही नाही, म्हणून ही दक्षिणा घेण्याचा मला अधिकार नाही. घ्या तुमची दक्षिणा परत. काय करूया काय त्याला? असं करू जानकी, नवऱ्याच्या आधी बायकोने जेवू नये असं शास्त्र आहे, होय ना? आणि तू रामची बायको, होय ना? हो. आता राम आला की दोघांना एकदमच वाढते. तोपर्यंत बाहेर खेळता पाहिजे. दादा
कशाला वाट बघत होता आमची तुम्ही? कशाला म्हणजे आम्हाला भूक लागली नाही वाटत. भूक लागली तर जेवण टाकायचं. जेवण टाकायचं? वारे वा, मी बायको आहे तुझी. नवऱ्याच्या आधी बायकोनी जेवू नये असं शास्त्र आहे ना? हो, पण मला जेवायचं नसलं तर? तर जेवायचं नाही म्हणे. का नाही जेवायचं? माझं पोट भरलंय. पोट भरलंय कशानं? आनंदानं. कसला आनंद झाला एवढा? मी पैशासाठी खोटं बोललो नाही. मामांच्या धाकानं खोटं सांगून दक्षिणा उपटली नाही. मी पाच शाळेत जात नाही. मला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही असं खरं खरं सांगून मी दक्षिणा परत दिली. आणि दक्षिणा परत दिल्यावर मला केवढा आनंद झाला म्हणून सांगू जानकी? दिसतच आहे तोंडावर. त्या आनंदानंच माझं पोट अगदी भरून गेलंय. हो, ते मात्र चालायचं नाही. हा, मला फार भूक लागली आणि सत्यवतीने राम जेवल्याशिवाय जानकी जेवायची नाही. चल ना. अहो नाही, आणखी पाहिजे. चल. सासूबाई पाहिलं का? हा म्हणतो मी जेवत नाही म्हणून. जानकी, किती सांगावं तुला, रामला असं अरे तुरे म्हणू नये. पाच सहा महिन्यापूर्वी तुम्ही मुलं होता, एकमेकाशी खेळत होतात, भांडत होतात, आमरे तुमरे वर येत होतात, हे सगळं खरं. पण आता तू नवरा झालाय तुझा. म्हंटल, मी तुझा नवरा आहे नवरा, आणि मी तुझी बायको आहे बायको. जानकी, आता नाही हा सासूबाई, एखादी लक्षातच राहत नाही. पण बर, यापुढे लक्षात ठेव. राम, चल लवकर सोडवणेस. जानकी, तू पण बैस, फार वेळ झालाय. रामचं झाल्यावर मग अग असं नवऱ्याचं नाव घेऊ नये. त्याच झालं. त्याच त्यांच. आणि तिथं संसाराचं लोक त्याच बांधून घेतलं. हल्लीच्या काळात सख्खा भाऊ सख्ख्या बहिणीला विचारित नाही. आणि तू तर माझी लांबती बहीण तरी सुद्धा. पण इतकं संतापायला काय झालं? तुझं हे गतीस लक्षणी कोणतं आहे? काय केलं त्यानं? चांगली उपाय दक्षिणा आली परत दिली. हीच गावातली ब्राह्मणाची दुसरी मुलं पहा. कुठे शिरा आहे, कुठे ब्राह्मण भोजन आहे, कुठे दक्षिणा आहे हे त्यांना 8-8 दिवस अगोदर माहित असत. आणि हा सुद्धा राम्या दोन वेळ गिळावं, कुत्र्याबरोबर उन्हाळावं, कबूतर उडवावी, नदीत तुंबावं, सगळी शुद्राची दक्षिण. किती सांगायचं तरी किती वेळ पहा. नशिबानं चांगली रुपया दक्षिणा मिळाली होती ती का दिलीस पर? लप लप काय त्याला पदरा खाली. तू दुसऱ्याची भांडी खा, धोत्र बड ताशी कुंबिणीची काम कर. आणि तू शूद्राच्या संगतीनं दक्षिणा नाथात बेरड हो, तरुणीखोर हो, चूक झाली माझी. तू इतकी उफराटी असेल असं असं मला वाटलं नव्हतं. उफराटी त्याला नको रे म्हणू असं. मी जन्मात तुझे उपर विसरणार नाही. पडत्या काळात मला सावरलीस तू, आधार आईला आधार दिलास तू, पोरच्या पोराचं रक्षण केलंस तू. रक्षण केलं नाही, पोळ पोसला पोळ. शिंग फुटली तसा मस्त झाला आणि माझ्यावरच उलटला. चार चौघात मला हुंडाडलं, मला तोंड कशी पाडलं. आता या फुटक्या तोंडानं तुझ्या घरात एक घास घेणार आणि ती पाण्याचा एक थेंब घेणार. काय दादा छान केली का? आता भूकून सुद्धा पाणार नाही तुझ्या घरात. तू आणि तुझं हे दळभद्र कांड घरात घरात घालून रडा नाही तर जाऊ. अरे पण ऐकून तर दिसेल. कार्त्या, कुठल्या जन्माचं वय साधलं? मारू दे, मार मार. आई नाही तू, तुझा राग शांत होईपर्यंत झोडपून काढ. मार झोडपायलाच पाहिजे.
गेलास म्हणजे मी धुऊन जाईल असं वाटलं होत तुला। खरं काय दादाला काय उर्मट पाण्यात बोललास तू? मी काही देखील बोललो नाही। वर आणखी खोटं बोलतोय? मी खोटं बोलत नाही। मग दादाला इतका संताप का आला? मी खोटं बोललो नाही म्हणून, मी खोटं बोलून दक्षिणा उपटली नाही म्हणून। विद्वान ब्राह्मणांनी आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच तेवढी दक्षिणा घ्यावी असं शास्त्रीजी म्हणाले। मी खोटं बोललो नाही। मामा म्हणत होते मी खोटं बोलून दक्षिणा उपटणार आहे, तू सुद्धा खोटं सांग। आई आता तू सांग, खोटं बोलून देखील मी दक्षिणा आणायला पाहिजे होती, तुला ते आवडलं असतं? नाही राम, तू खोटं बोलला नाही हेच चांगलं केलंस। होय ना, होय ना। परमेश्वरा आता तूच आमचा सांभाळ कर। आई आई दादाचा आधार होता। जहागीरदारांच्या वाड्यात दळण कांडण करून जेवढं मिळतं तेवढं आता आपलं भागणार नाही रे राम। आई तू अगदी काळजी करू नको, मी आहे, मी पैसे मिळवीन। पैसे मिळवणं सोपं नाही राम, ब्राह्मण विद्वान असता तरच त्याला मानाने पैसा मिळतो। मग मीही विद्वान होईन, अगदी ठरलं माझं। आतापासून पाठशाळेत जायचं, शिकायचं, अगदी विद्वान शास्त्री व्हायचं। पूर्वीचे दिवस राहिले नाहीत आता। तुझे वडील विद्वान शास्त्री होते, त्याने विद्यादानाचं मोल घेतलं नाही, पण आताचे गुरुजी मोलाविना विद्या देत नाही। आई मी तुला एक युक्ती सांगतो, तू कामाला जातेस ना, तिथल्या जहागीरदारांच्या मुलाला शिकवायला शास्त्री आहेत, त्यांच्या जाऊन शिकेन मी। जहागीरदारीन बाईना सांगितलंस तर त्या काही नाही म्हणणार नाहीत तुला। हा म्हणा। हरी ओम, हरी ओम, हरी ओम, हरी ओम, ओम आपो हिस्सा, ओम आपो भयो भुवत तान ऊर्जे ददातना। अरे चा सगळेच मुजत केलात, भैया साहेब कुठे गेले? भैया साहेब, अहो भैया साहेब, काय गुरुजी? भैया साहेब नाही म्हटलं, संथा घ्यायला येताना काय बरं भैया साहेब? जहागीरदार साहेब आम्हाला जागा की नाही साहेब? नाही आज आम्ही इथं बसणार, तुम्ही इथं बसा। भैया साहेब नाही असं बघणार, तुम्ही इथं बघा। मी इथं बसायचं, मी इथं बघायचं। भाग्य लागतं, भाग्य। बरोबर बरोबर।
त्यांनी काय बोलवतायत तुम्हाला? काय म्हणतो कुठे जागी द्याल साहेबांनी मला बोलू दे. आपल्या वडिलांनी मला बोलवलंय. जाऊ नये, दर्शन घेऊन येतो. तोपर्यंत शाळा सांभाळावी. हे सर्वांनी यांच्या आज्ञेत राहायचं बरं का? आमची आज्ञा आहे गुरुनी येईपर्यंत आपण विटणार करूया. अरे वा तुला निघाला विटदांडू घ्यायला. अरे पाहिजे तुला मी टोळा मारली विट्टी तू परत परत उडाली पाहिजे. माणसांना गरिबीत सुद्धा अभिमान सोडू नये. तू केलंस ते बरोबरच केलंस. अगदी अगदी
त्यांच्यासारखा आहे. आई आई माझ्याकडे पहा की एकदा. त्यांचं रूप तुझ्यात आहे, त्यांचे गुण तुझ्यात आहेत, पण पुरुषाच्या गुणाला आणि रूपाला विद्येशिवाय तेज नाही रे राम. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी सभा जिंकली होती. अजिंक्य पंडित म्हणून स्वतः पेशवेने त्यांच्या कानात हिऱ्या मोत्याची तेजस्वी भीकबारी घातली होती. त्यावेळी तुला हा होता, तुला त्याने खांद्यावर टाकलं म्हणजे तुझा भीकबारीकडे टक लावून पाहत असत. तेव्हा ते म्हणत होत, तुझा सुद्धा मी शास्त्री करणार आहे, मग तू देखील अशीच मानाची भीकबारी जिंकशील. हा पण देवाच्या मनात तसं नव्हतं. आई आई असं म्हणू नको ग, मी आता सुद्धा शिकेन, शास्त्री होईल, बाबांसारखी मानाची भीकबारी जिंकेन. त्याच्यासाठी मी काय वाटेल ते करीन, शागीर ते करीन, पाणी भरीन, धोत्र बनवेन. गिरदाचं काम करून जर याज्ञिकी शिकता आली असती तर मी सुद्धा मोठा शास्त्री होऊन बसलो असतो. चाल नेहमी कामाकडे आज फारच त्रास झालेलो दिसतोय मालकाना पाय धुवायला. काय दिवाणजी काय चाललं आहे? काही नाही, रोजच काही कुळ आलेले आहेत आणि हो हे गोविंद पण सराफ आलेले आहेत. वा आलो तो शेठजी, चालू द्या सावकाश. अरे रामाकिशा आज पहा लवकर किसण घेऊन लवकर. इवानजी काय पण अगदी वा काय शेठजी खुशीत दिसताय. से काय मोती तळपतोय कानात म्हणून सांगू. अहो म्हणजे तुम्हीच दिलेला माल आहे तो. चांगला जिन्नस लायक ठिकाणी चढला म्हणजे मुलगी सुस्थळी पडल्यासारखा आनंद होतो सर आपला. वा शेठजी. भेंद्रटा बघतोस काय मिसण गेलो का? अरे लवकर आठवा म्हणतो ना. बर मग काय शेठजी किमतीच काय करायचं ते बोलूच नका नाना. हजार रुपयात तरी मला वाटलं तुम्ही आगळ पगळ तारीफ करायला लागला. नानासाहेब हा माल बघा, याच्या जोडीचे दोनच नग माझ्या हातातून गेले. एक श्रीमंत पेशव्यांच्या कानात आहे आणि दुसरी भिकबाळी केशवशास्त्र्यांनी मागे पुण्याला शास्त्र्यांची सभा जिंकली त्यावेळी श्रीमंतांनी खुश होऊन स्वतः त्यांच्या कानात खाल्ली. अजिंक्य पंडित
स्वतः केशवाने त्यांच्या कानात तेजस्वी भूपाळी घातली होती. पाणी काढवा. पाणी कुठे टाकतोस? काय झालं रे केशा? या रामाच्या पायी डोकं फिरायची पाळी आली. जेव्हा पाहावं तेव्हा कामात लक्ष नाही, डोकं ठिकाणावर नाही. रामा पाणी घाल नीट, आटोप लवकर. मग काय शेठजी, किंमत ठरवून टाका एकदा. सांगितलं ना, 1000 रुपयात काही सुद्धा कमी होण्यासारखं नाही. आम्ही पुन्हा गारवा शिटीवर आहेत की नाही? सारखा थोबाडायला पाहिजे, सारखा थोबाडायला पाहिजे. कुठे होतं तुझं लक्ष? आपल्या बिगबाळीकडे लक्ष गेलं. बिगबाळीकडे लक्ष गेलं? आणि आणि अशी बिगबाळी कानात असावी असं मला वाटलं. उष्टावळी खाण्याच्या लायकीचा भिकारी तू श्रीमंतांच्या ताकावर नजर ठेवतो. तर काय लेका, ज्या बापानं तरी बिगबाळी पाहिली होती का? खबरदार तिचा. होय, माझ्या वडिलांनी बिगबाळी पाहिली होती. शास्त्रांची सभा जिंकून पेशव्यांकडून ती मानाने मिळवली होती. बाबा, आजपर्यंत मी शाकीर होतो, पाणक्या होतो, या सावकाराच्या दारचं जनावर होतो. पण आज तुमच्या आठवणीनं मी मनुष्य झालो आहे, तुमचा खरा खुरा मुलगा झालो आहे. नाही नानासाहेब, ही तुमची चाकरी नको, इथला अपमान नको. आईला वचन दिलं होतं मी शिकेन, शास्त्री होईन. तू शास्त्री होणार? अरे तुझ्या अरे पांड्या, आज हसून घ्या कुशाल. तुमचा शागिर्द म्हणून इथं उभा आहे, तोवर काय विटंबना मारथोड करायची असेल ते करून घ्या. पुन्हा येतो तुम्हाला कुणाला? आईला? आईला सुद्धा दाखवणार नाही. विद्वान पंडित किंवा शास्त्री होईल तेव्हाच मानाचं जीवन जगायला माणसात परत येईल, नाहीतर खुशाल मरून जाईल. Yeah.
आयुष्मान विद्यावान विद्यावान बाळ कोण तू कुठून आलास मी एक अनाथ गरीब मुलगा आहे फार लांबून दक्षिण देशातील माहुली गावाहून आलो आहे असं येण्याचा हेतू शास्त्राभ्यास शिकण्याच्या हेतून आलो आहे गुरुजींनी कृपाळ होऊन मला विद्या द्यावी ठीक ठीक कुठपर्यंत तुझं पठण झालंय कौमुदी झाली नाही समाजचक्र नाही नाही अरे तुझ्या एवढ्या मुलाची उत्पत्ती सुद्धा व्हायला पाहिजे बरं रुपावली तरी झाली नाही रुपावली सुद्धा नाही मग या वयात तुला एक अक्षर सुद्धा यायचं नाही येईल हो गुरुजी मी फार लांबून आलो आहे तुम्ही शिकवा शिकण्याची माझी फार फार इच्छा आहे हो अरे बाबा नुसती इच्छा असून काय उपयोग संस्कृत भाषेला लहानपणी जी बळावी लागते आता तुझ्याकडून अध्ययन होणार नाही जा आपल्या उद्योगाला जा बा हा मुलानो रामो हरि करी भूभृत रामो हरि करी भूभृत रामो हरि करी भूभृत रामो हरि करी भूभृत भानु कर्ता च चंद्रमा भानु कर्ता च चंद्रमा भानु कर्ता च चंद्रमा भानु कर्ता च चंद्रमा तस्तिवान भगवान आत्मा तस्तिवान भगवान आत्मा तसैते तु विनायकाः तसैते तु विनायकाः रामो हरि करी भूभृत 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 रामो हरि रामो हरि करी भूभृत रामो हरि करी भूभृत रामो हरि विद्वान पंडित तुम्हा शास्त्री होईल तेव्हाच मानाचं जीवन जगाला माणसात परत येईल नाहीतर खुशाल मरून जाईल राम 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 हा प्रथमा हरिम हरिम राम प्रथमा हरिम हरि हरिम द्वितीया भानुनाम हरि हरिम तृतीया भानुना भानुभ्याम भानुभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्याम चतुर्थी चंद्रमसे चंद्रमोभ्याम चंद्रमोभ्यः चतुर्थी बाळ तू हे कुठं शिकलास गुरुदेव इथं आल्यावरच मी आपल्या जवळून शिकलो माझ्या जवळून हो आपल्याच मुखानं मी शिकलो आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठ देत होता ते मी ऐकून ऐकून पाठ केलं ऐकून ऐकून पाठ घेतले शाबास
वाईट वाटतं मला. तुझ्यासारखे स्थैर्यबुद्धी कळकळीचे आणि मेहनती विद्यार्थी आपल्या गुरुला यश आणि कीर्ती मिळवून देतात. मी तुला विद्या शिकवतो, चल. अमरा निर्जरा देवाहा, अमरा निर्जरा देवाहा, त्रिदशा विबुधा सुराहा, त्रिदशा विबुधा सुराहा, सुपर्वाणस्तु मनसः, सुपर्वाणस्तु मनसः, त्रिदिवेशा दिवौकसः, त्रिदिवेशा दिवौकसः, ब्राह्मी तु भारती भाषा, ब्राह्मी तु भारती भाषा, गीर्वाग्वाणी सरस्वती, गीर्वाग्वाणी सरस्वती, व्याहार उत्तीर्लपितम्, व्याहार उत्तीर्लपितम्, भाषितं वचनं वचः, भाषितं वचनं वचः, मान्यस्तमे स्थावरजङ्गमानाम् सर्गस्थितिप्रत्यवहारहेतुम् प्रार्थनया श्रीदम्भमाहितालावतः त्वमस्य लोकस्य च नेत्रकौमुदी इत्थं वैदिकशब्दानाम् इत्थं वैदिकशब्दानाम् इङ्मात्रमिह दर्शितम् इङ्मात्रमिह दर्शितम् तदस्तु प्रीतये श्रीमद्भवानी विश्वनाथयोः तदस्तु प्रीतये श्रीमद्भवानी विश्वनाथयोः राम तुझं अध्ययन आता पूर्ण या 12 वर्षात तू जी प्रगती दाखवली ती पाहून मला खरोखर धन्यता वाटते गुरुदेव हे सगळं आपल्या कृपेचं फळ आहे मुलांनो तुमचा सहाध्यायी राम आता मोठा शास्त्री रामशास्त्री झाला आहे शास्त्र पारंगततेची मानाची ही शालजोडी मी त्याला मोठ्या प्रेमाने अर्पण करतो शकुन संग कुणी पाली विनवे कौसंग शकुन संग कुणी काय म्हटलं ग कौशल्यानं सुकुमार माझा रामवनी जाई घ्या हो पदा
आई मी आलो आई अगो बाई सासूबाई आई आई मी आलो आहे काशीहून आलो आहे आई रा कुठे आहे माझा राम आई असं काय करतेस आई मी राम तुझा राम नाही का सासूबाई सासूबाई आई हे बघ मी काशीहून विद्या संपन्न होऊन ही मानाची शाळजोडी घेऊन आलोय आई 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 आता माझ्या डोळ्याच पार पिटल आता सुख माझा राम राम जास्ती झाला आई आई सावध हो एक बर आई बर तुझ्यासाठी गंगा आणली आहे डोळे उघड डोळे उघड आई जागी हो पुत्र जन्म सफल केला गंगोदर देव माझा जन्म भरत चुकवलास आता जाते जाते दोन्ही कडी देईन आणि सौदा पुरा करीन आहे कबूल शाहीर आहे ती कबूल कबूल
मंग मंग भटकीचा बाजार आहे वाटतं. मग पहा एखादी दाशी चांगली मिळाली तर भोसल्यांना भेट पाठवायची मला. लागेल तो खर्च कर पण हा थडीत परत येऊ नको. जी सरका जीवाचे दैना काघे से करुणे जीवाचे दैना मनात दिन रात झुरते ही मैना झुरते ही मैना बेला हा पंख प्यारा बेला हा पंख प्यारा डाबेल रंगेल रंग ढंग न्यारा डाबेल रंगेल रंग ढंग न्यारा सोन्याचा पिंजरा मोत्यांचा चारा मोत्यांचा चारा सदणी ग मायेचा तुला उबारा सदणी ग मायेचा तुला उबारा खुशी न घे माझ्या खुशीती वारा खुशीती वारा माझा करार आधीच झालाय. ही बटीक मला पसंत आहे. हे घे दुसऱ्याकडं आणि कर सौदा पुरा. माझा सवाल 100 रुपये. 100 रुपये एक वार. बोला बोला 100 रुपये एक वार. अहो लिलावाले दादा, ही काय तुमची रीत झाली होय? शायराने अगोदरच तुम्हाला संघ करार केला होता. खुल्या बाजारात करार बिरार काही नाही. त्याचा सवाल त्याचा माल. 100 रुपये एक वार. 100 रुपये दोन वार. 100 रुपये दोन वार. आटप आटप लवकर. शंभर रुपये दोन वार. हा मन तीन वार. 100 रुपये तीन वार. ठीक आहे.
अरे गोपाळा काय रे आई बघ बरं परसाद जाऊन काय वाजलं ते दार उघडा दार आई दया करा वाचवा दार उघडा जीव द्या आम्हाला काय रे काय धडकी दिसत तर आला कुणाचं घर कुठं गोंधळ मचवतो काही आहे की नाही तसं नाही शास्त्रीन बाई तो रामूजी भटकेला घेऊन पळालाय मग इथं कशाला येईल तो अगं पण आई थांबरे असल्या काही तुझं नको आणखी आमच्या इथं कुणी सुद्धा पळून आलं नाही तुम्ही जरा बाजूला व्हा मी हा मंदिर धुंडाळतो घरात पुरुष माणूस कुणी नाही ते आल्यावर मग या लई लई उपकार झाला आहे साहेब अरे राणू ही पळवा पळूनची काय भानगड आहे मी मला आईसारख्या म्हणून अक्षी खरं सांगतो शिवा मी आजच बघितली आहे आणि बघितल्याबरोबर हिच्यावर माझा जीव जडलाय मागच्या जन्मीचं काहीतरी राग बंद आहे ती मी तर अक्षी आणत घेतली मरस तोर हिला अंतर नाही देणार आणि तू ग सांग सांग तुझं मन सरमू नग आईनीच आशीर्वाद द्यावा आता लग्नाच्या अक्षताच पडायचे राहिल्या म्हणायच्या त्या बी तुमच्याच हाताने पडू द्यात नवे नमहा मधुसूदनाय नमहा कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो आ झाली का तयारी सगळी हो झाली ना आठवा आठवा मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये आ गोंड्या आटप लवकर आटप पण बापा वाजवायला काय नाही अरे ताट बाटा काय सापत्य आहे ना वाजवायला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वैतरणा अंगाई सर्व किती उशीर उशीर पुढारी घट्ट आहे अंतरपान करा अरे गाढवात लग्नाच्या वेळेला हे वाजवित नाही शुभमंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा देव 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 लक्ष्मी देव स्मरामि सावधान राणूजी बुवा बघत बसायचं नाही एकमेकाकडे घरात पाहिजे ना प्रजापती प्रजापती अरे कोण खटखट करतोय बाहेर हॅलो खबरदार कोण दार उघडतदार तुला कुठे नाही शिकायचा अगोदर लगीन पुरं करा भरती महाराज वाजपेयी नमः वाजपेयी नमः वाजपेयी सोमाय नमः सोमाय नमः इंद्राय नमः इंद्राय नमः सूर्याय नमः अरे महाराज आता गुणान दार उघडता का नाही ते मोहन देवला सूचित करतो अमोह मस्ती साधन साधन मोहन देवला सूचित करतो आता लोक आता सत्य प्रतिज्ञा झालं मुर्दा पडल राण्या कोण त्या बट्टीला सारा कर्माच्या यारा संघ पळून जाते आता भोगला माय दोन्ही हातानं अशी तुझ्या मोहना नेतो बघिला तुमच्या पायाशी आलो होतो तुम्हीच आमच्या कपाळाला मुंडवळ्या बांधल्या आता तुम्हीच आम्हाला वाचवा आई आई त्यातला केव हवा यायला तुला वाचवाया मुंडवळ्या बांधून नवरी होती सोड सोड तिला हर रस्त्यावर एका स्त्रीची विटंबना चालवली आहे माणूस आहेस की कोण आहे आता तुम्हीच न्याव करा शास्त्री बुवा हिरो अगोदर न्याय इकत घेतली आणि मग ह्या तुला त्या विरावाला फिटवलं अरे न्याव मागते शास्त्री बुवा काय न्याय द्यायचा ती नाव द्यायला आई आई मगाशी तू त्यांना वाचवलं पण आता का नाही वाचवलं बा
आई राजांना कधी कधी गप बसावं लागत रे. गप बसून न्याय मिळत नाही, तो झगडून मिळवावा लागतो. न्याय मिळेल हा माधवराव पेशवा जिवंत आहे तोपर्यंत पेशवाईच्या गादीकडून न्यायच मिळेल. मग न्यायच मागतोय मी, नाहीतर हा तुझा लाडका हुजरा आहे. काका शांत शांत, श्रीमंतांनी उत्तेजित होऊ नये. न्यायाच्या कामात मी प्रत्यक्ष काकाचाही मुला हिजा ठेवणार नाही. काय रे राणूजी, तू हिला पळवून आणलीस? जी पाहिलंस, गुन्हा कबूल केला यानं. या गुन्ह्याला जी शिक्षा असते ती याला दे म्हणजे झालं. दफ्तरदार, साथी पळवून नेणाऱ्याला हात तोडण्याची शिक्षा असते ना? राणूजी, तू गुन्हा कबूल केला आहे. राज्यातल्या रूढ कायद्याप्रमाणे मी माझा हुकूम देतो, ही बटीक तुळ्याच्या स्वाधीन करावी आणि अपराधी राणूजीचे दोन्ही हात तोडावे. थांबा थांबा श्रीमंत, हा न्याय होत नाही. धर्माला आणि राजनीतीला अनुसरून हा न्याय होत नाही. शास्त्री बुवा, ओथ्या पुराणं बडबडत बसायचं सोडून हँड आहे उठा ठेव. कशाला पाहिजे तुम्हाला? न्याय मिळवण्यासाठी राजाचा न्याय करू लागला तर त्याला तसं स्पष्ट सांगणं, वेळ पडली तर त्याच्याशी झगडून न्याय मिळवणं हा राजाच्या प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. आम्ही अन्याय करतो आहो असं तुमचं म्हणणं आहे शास्त्री बुवा? होय श्रीमंत. असं बसा बसा, सांगा कसा तो. ही मुलगी बटीक म्हणून तुळाजीच्या स्वाधीन करता येत नाही आपल्याला. का? या दासीचं राणूजीशी लग्न झालं आहे. पण राज्यातल्या रूढ कायद्याप्रमाणे दासीचं लग्नच होत नाही शास्त्री बुवा. आणि म्हणूनच मी म्हणतो शास्त्री बुवा, तुम्ही धर्मशास्त्रात कितीही पारंगत असला तरी राज्यातल्या न्यायान्यायाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. मग धर्मशास्त्र पारंगत शास्त्री, याच अधिकारानं मी सांगतो, न्याय देणारे सगळे कायदे धर्माला आणि राजनीतीला अनुसरूनच असले पाहिजे. होय ना. मग राजनीतीला मान्य असलेल्या आणि परंपरागत चालू असलेल्या कायद्यानं दासीचं लग्न होत नाही. पण दासीची खरेदीच मुळी बेकायदा आहे श्रीमंत. माणसानं माणसांचा बाजार मानून माणसाचीच खरेदी विक्री करावी हे कुठल्याही धर्माला मान्य नाही. राज्ययंत्र सुरळीत चालण्यासाठी कोणत्याही राजानं हा बाजार कायद्यानं प्रस्थापित केलेला नाही. मनुष्य जातीवर जुलूम करणारी कोणतीही अमानुष रूढी नष्ट करणं हे धर्माचं, राजाचं आणि न्यायपीठाचं कर्तव्य आहे. म्हणून मी श्रीमंतांना स्पष्ट सांगतो, दासीची खरेदी त्या न्यायाची आहे आणि हिंदू धर्म पद्धतीनं पूर्ण झालेलं हिचं लग्न कोणत्याही कायद्यानं रद्द होत नाही. अर्थात ही मुलगी बटीक म्हणून तुळाजीच्या स्वाधीन करता येणार नाही आपल्याला. तुमचं म्हणणं खरं आहे शास्त्री बुवा. काय खरं आहे? एखाद्या शास्त्र्याचं म्हणणं ऐकून तू आपला निर्णय फिरवलास तर लोक काय म्हणतील तुला माधव? राज्यातल्या कायद्याची शहानशा करणार हा काही न्यायाधीश नव्हे. तुमचंही म्हणणं खरं आहे काका. म्हणून याच घटकेपासून शास्त्री बुवांना मी माझ्या राज्यात न्यायाधीश नेमतो. न्यायाधीश? शास्त्री बुवा, आजपर्यंत तुम्ही आमच्या पदरी नुसते शास्त्र पारंगत व्युत्पन्न ब्राह्मण म्हणूनच होता. पण आज तुमची निष्प्रह न्यायप्रियता ही आमच्या नजरेस आल्यामुळे आम्ही तुमची राज्यातल्या मुख्य न्यायाधीशाच्या जागी नेमणूक केली आहे आणि या बाबतीत तुमचाच निर्णय आम्ही मान्य करतो. तुळाजीनं दासीची केलेली खरेदी बेकायदा असल्यामुळं तिचं दासीपण रद्द करण्यात येत आहे आणि तिला राणूजीची धर्मपत्नी म्हणून त्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे. आयुष्मान रामो हरि हरी भूभृत, रामो हरि हरी भूभृत, भानु कर्ता चंद्रमा. ऐसा ऐसा आ तू कशी आलीस? अरे अरे श्यामा आली बघ. कोण श्यामा? दिवय. उठ उठ, काय झालं काय ती सांग तरी. तुम्ही माझ्या कपाळाला कुकू लावलंय सा आणि त्रिभुवाने चुडदान दिलं. सात जन्म फिटणार नाही ती, एकटं उपकार केलंय सामावर. म्हणजे पेशव्यांनी यांचं म्हणणं मानलं म्हणते? वय बर, आणि बक्षीस बी दिलं या. काय काय दे तिने बक्षीस?
सांगू? हो सांग की. हमी जी सांगत. अरे अरे बघ की गळी कशी करते ती. बर सांग तू. माधवरावानी शास्त्री बुवांचं लई म्हणजे लईच गुण गायलं. आणि काय म्हणाला? काय काय गं म्हणाले? म्हणाले शास्त्री बावा तुम्हावानी स्पष्ट स्पष्ट बोलणारा आणि धर्माप्रमाणे न्याय सांगणारा माणूस आमच्या राज्यामध्ये नाही. म्हणून शान आम्ही तुम्हाला बक्षीस देतो. हो अरे पण काय बक्षीस दिलं हे कुठं कळलं तुला? खरंच की काय तो बक्षीस दिलं? माधवराव म्हणाले आम्ही तुम्हाला आमच्या राज्याचं मुख्य न्यायाधीश केलं या. खरं आणि मला फोन केलं ना शाम? तुम्हासनी तुम्हासनी केलं. हा हा फोन केलं. तुम्हासनी केलं काय विनय केलं? अरे असं काय करतोस बरं? अरे बघ कशा चिडू तुम्हाला. म्हणते बाबाला बक्षीस दिलं आणि मला काही नाही. आपण चिडू नाही बा. तू सांग की तिला म्हणावं मी सुद्धा यांच्या सारखाच मोठा होणार आहे. हो थोडी मी पण बाबांच्या सारखा मोठा होणार आहे. अगो बाई तो कसा काय बाई? कसा म्हणजे बाबा झाले तसा. अगोदर काशीला जाणार. काशीला जाणार? हो हो मी काशीला जाणार. जमत पाहत रे मी काशीला जाणार. मी शास्त्री बुवा होणार. अगोदर आपला 20 लाखांचा माल विसाजी पंत लेल्यांनी लुटला अशी फिरंग्यांची फिर्याद आहे. तुमच्या म्हणण्याला काही पुरावा असल्या ते कॉल करा.
Tenho provas suficientes de 20 mil moedas. पुरावा आहे. माल 20 लाखांचा होता, त्यावर भरल्या जगाची पावती. दफ्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा. माफिया सर, पेशवाई दौलतीचे मुख्य कारभारी सखाराम बापू यांनी विसाजी पंतांना अभय दिलाय. मी न्यायासनाचा हुकूम ऐकला नाही, आरोपीच्या नावाचा पुकारा करा. शास्त्री बुवा, न्यायासनाला उद्देशून बोलायचं तर पद्धतीप्रमाणे प्रथम वंदन करा. दफ्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा आणि तीनदा पुकारा करून जर आरोपी हजर झाला नाही तर ढालाईत पाठवून त्याला जेरबंद करून आणा. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, कसे ते सुभेदार विसाजी पंत खुद्द राजकर्त्यांचे जीवलग, त्यांना जेरबंदीचा हुकूम देता कसली एवढी धुंदी चालली आहे तुम्हाला? हश्याम खामोश निघा रखो, आरोपी विताजी पण सुभेदार हजर आहे. हेच आरोपी विसाजी पंत लेले हजर आहे. विसाजी पंत, तुम्ही आरोपी आहात, तुम्हाला बसता येणार नाही. कलबतावरचा 20 लाखाचा माल तुम्ही लुटला असा तुमच्यावर आरोप आहे. लुटला? पेशव्यांच्या सुभेदारांना तुम्ही काय चोर दरोडेखोर समजता? न्यायाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही. विसाजी पण, आरोप तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही, सुभेदार या नात्यानं मी तो माल केवळ जप्त केला होता. असं, मग तो माल तुम्ही सरकारात जमा केला असेलच. बापू पेशवाईचे मुख्य कारभारी आहेत, त्यांच्या सहीची 20 लाखाची पावती आणा, म्हणजे झालं. काय आहे पावती? याचं उत्तर मी देत नाही. ठीक आहे, गलबतावरचा माल 20 लाखाचा होता, याबद्दल जकातीची ही पावती आहे, तुम्हाला मान्य? मला इथं काही सांगायचं नाही. ठीक आहे, पंचमंडळी ही पावती बघा, अस्सल आहे. बोला, आरोपी दोषी आहे की निर्दोष? शास्त्री बुवा, नीट विचार करा. विसाजी पंतांचा दर्जा तुम्हाला माहित आहे, पेशव्यांशी असलेला त्यांचा संबंध जगजाहीर आहे. म्हणजे हा खटला तुम्ही पंतांच्या विरुद्ध नव्हे, खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध चालविता. बापू, विसाजी पंत सुभेदार असले तरी ते या न्याय मंदिराच्या बाहेर इथं या न्यायासनासमोर हे आरोपी म्हणून उभे आहे. त्यांचा दर्जा, तुमचा अधिकार, किंवा खुद्द राजकर्त्यांची सत्ता, यापैकी कुणाचीही तमा न्याय देवतेला नाही, तिच्या प्रतिनिधीला नाही, किंवा या पंतांना नाही. या पंतात पुण्यातले प्रतिष्ठित आहे, त्यांना पुण्यात राहायचं आहे. एका परदेशी फिरंग्याच्या वतीनं राज्यातल्या सुभेदाराविरुद्ध माझ्या कचेरीत माझ्यासमोर पंतावर दडपण आणू पाहता? न्यायाच्या इब्रतीसाठी तुम्ही इथे हजर राहणं इष्ट नाही. मी तुम्हाला फरमावतो, तुम्ही इथून निघून जा. आणि नाही गेलो तर? न्यायासनाचा उपमर्द केल्याबद्दल तुम्हाला कडक शासन करावं लागेल. पंतमंडळी, न्यायाला स्मरून, ईश्वराला स्मरून कुठल्याही सत्तेची तमा न धरता सांगा, आरोपी दोषी आहे की निर्दोष? दोषी. आरोपी विसाजी पंत, तुमच्यावरील आरोप पुराव्यानं सिद्ध झाला आहे. तुम्ही गुन्हेगार आहात. तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी हुकूम देतो, तुम्ही फिर्यादी फिरंग्यांना 20 लाख रुपये द्यावेत आणि 1.5 लाख रुपये गुन्हेगारी सरकारात अदा करा. सुमेर सिंग, तुम्ही मागितलेली रक्कम मी तुम्हाला देवते,
पण अखेरपर्यंत तुम्ही आमची पाठ राखली पाहिजे हा. सुमेर सिंग कट मरेगा लेकिन पाव पीछे नहीं हटाएगा राणी सरकार. त्याच्याबद्दल अगदी संशय नको पाहिजे होय ना जी. मग तुम्ही गार्दी मंडळी अगदी निर्धास्त असा. मी लवकरच तुमची सोय करते. सॉरी म्हटलं काही मी गार्ड्यांचे समयेचा हा हा म्हणता विकत घेता येईल म्हणून अगदी तसे झाले होय का. मग रक्कम तयार आहे सरकार. काय रे बाहेर सुभेदार विसाजी पंत आले. ती पाठवून दे त्यांना आत. बघ विसाजी पंत रक्कम घेऊन आले. या या विसाजी पंत. आम्ही आपलीच वाट पाहत आहोत. आपल्याकडून मिळणाऱ्या ह्या रकमेवर आम्ही राज्य मिळवणार आहोत. पण हे काय हे हे जेरबंदीचे दोर तुमच्या राज्यातून मला मिळालेला हा आहे. म्हणजे म्हणजे पेशव्यांच्या लाडक्या निस्पृह न्यायाधीशानं रामशास्त्र्यानं मला जेरबंद करून न्याय कचेरीत नेलं. हिरंग्याला 20 लाख रुपये देवले आणि गुन्हेगारी 1.5 लाख अदा करवले. मला निर्धन केलं जगात उठवलं अखेरचा मुद्रात करायला आलो होतो. मी या माधवानं रामशास्त्र्याला फार डोक्यावर चढवलं आहे आणि तुम्ही माधवाला डोक्यावर चढवलं आहे. 4 महिने झाले अंथरुणाला खिळलं आहे. आता मरेल की धक्क्याने मरेल अशी स्थिती आहे. तरी हक्काने हातात कारभार घ्यायला तुमचं मन अजून घट्ट होत नाही. दादासाहेब कोण गोविंद पंत. श्रीमंतांची अगदी शेवटची घटका आहे. थेऊरला भीतीसाठी टाकोटाक बोलावलंय श्रीमंतांनी. काय आलो निघालो गोविंदपंतजी. तुम्ही चला पुढे श्रीमंत येत आहेत मागून. पाहिलं तुमच्या पुतळ्याला कसं प्रेमाचा पुळका आला आहे. अगं काय झालं तरी रक्ताचं नातं आहे ते. रक्त पिणारं नातं आहे ते. मरता मरता सुद्धा त्याला काही डाव खेळायचा असेल. आता कसला डाव खेळतोय मरण काही. कसला आता तो तुम्हाला आंजरील गोंजरील गोड बोलेल आणि म्हणेल नारायणाला पेशवाई दे. ते काही नाही आता थेऊरला जायचं ते गार्द्यांची फौज घेऊन भावी पेशवे म्हणून जायचं. माधवाचा अंत झाल्याबरोबर छावणी ताब्यात घ्यावी नावाची ग्वाही फिरवावी आणि पेशवे म्हणून मिरवीत पुण्याला यावं. एकट्या श्रीमंत असलीच हा मंदिर सोडायचा हुकुम आहे. राण्या मुकाट्याना बाजूला हो सज्ज सुमेर सिंग माग असतील त्याच्या संध्यांची खांदोळी होतील. श्रीमंत श्रीमंत आपण काय चालवलं आहे. वेळ कोणती आहे हे लक्षात घ्यावं. श्रीमंत माधवराव साहेबांनी केवळ आपल्या भेटीसाठी जीव धरला आहे. प्रत्यक्ष पुतण्या अखेरच्या भेटीसाठी तळमळत असताना काकानं त्याच्या दाराशी उभं राहून अशी लढाई करावी. त्याला सुखानं मरू देखील देऊ नये. ते शोकत श्रीमंताना. शास्त्रीबुवा शास्त्रीबुवा श्रीमंत पुन्हा घाबरे झाले. आपल्याला बोलावत आहे. चला चला शास्त्रीबुवा. सुमेर सिंग तुम्ही इथंच थांबा. श्रीमंत दादासाहेब भेटीला आले. काका बाळ माधव माधव काय रे ही तुझी दुर्दशा. तुमच्या या मायेच्या स्पर्शाने कुणी जीव आला काका. जीव ज्योतीची अशीच ती दशा आहे हो काका. नको रे असं बोलू. काका माझी अखेरची इच्छा जेव्हा तुमच्या स्वाधीन केला आहे तेव्हा पेशवा करा दौलतीचा कारभार तुम्ही पहा.
दादा साहेब दादा साहेब वडिलांच्या थोर अंतकरणाने आपण आम्हाला क्षमा करा. आमचे सगळे अपराध पोटात झाले. श्रीमंत आपल्यावर रागावले असते, टाकून बोलले असते, आपला अपमानही केला असेल. पण ते सगळं सगळं विसरून जा. नारायण नारायण माझा आहे, नारायण माझा आहे. आमचे पुतणे श्रीमंत नारायणराव छत्रपतींच्या आज्ञेनं पंतप्रधानाच्या मसनदीवर आले आहेत. हे राज्य जाहीर करण्यासाठी आजचा दरबार भरला आहे. जमलेल्या सगळ्या मानकऱ्यांनी दादीला राजनिष्ठेचे मुद्रे केले म्हणजे दरबार बरखास्त होईल. श्रीमंत, राजनिष्ठेचा पहिला मुद्रा करण्याचा मान आपला आहे. सगळे मानकरी खुळमले आहेत. श्रीमंत, दादीला मुद्रा करावा. शास्त्री बुवा, हे मानकरी नव्हे दादी पुढे मान झुकवायला. वडीलकीच्या नात्यानं राज्यकारभार पाहणारे गादीचे दुसरे धनीच आहेत. हे ते धन्याप्रमाणे वागतील, पण धनी मात्र होणार नाही. या गादीचा खरा धनी एकच आहे. आम्ही सगळे या गादीचे सेवक आहोत. शास्त्री बुवांचं म्हणणं खरं आहे. आम्हालाही असंच वाटतं की राजनिष्ठेचा पहिला मुद्रा श्रीमंतांचाच झाला पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या मानाप्रमाणे आपण गादीला राजनिष्ठेचा मुद्रा केला नाही तर आपल्या शुद्ध हेतूविषयी दरबारला शंका येईल. श्रीमंत, कशाला आलात माझ्या मागणं? चालते वाईसून सगळ्या.
आणि ती तोंड पाहू नये असं वाटतं तुमचं. मोठ्या दिमाखाना धनी म्हणून गेलात आणि मुजऱ्यासारखा मुजरा केलात. तो दुर्मदा रामराम होता, मी देखील मनात गळतोय नुसतं. मनातल्या मनात जाणारा तो पुरुष कसला? तुम्हा बायकांना बोलायला काय जातो? आता तरी खात्री झाली ना की राज्यपद फुकट मिळत नाही, जबरदस्तीने मिळवावं लागतं. ओघानात आलं ते आता. होय ना, मग राज्याची प्रत्यक्ष मालकी मिळवण्यासाठी मी सांगेन ते केलं पाहिजे. अवश्य. खरंच? हो. मग पहा या भाद्रपदाच्या आता सॉरी पेशव्याच्या गादीर बसते की नाही ते. हा आगे हुकूम. झालं ना आता तुझ्या मनासारखं? पण आपल्या मनासारखं नाही झालं वाटत. अग तू मी काय दोन आहो? सुमुखस्ते गदंतश्च कपिलो गजकर्णकाः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाधक्षो भालचन्द्रो गजाननाः द्वादशैतानि नामानि पठेषु यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे मृगमेधता सङ्ग्रामे सङ्कटे चैवभिनुदशं जायते शुक्लाम्बरधरं देवं चतुर्वरणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं स्थाये त्वत्सर्वविलोकनं सर्वविघ्नहरतस्मै श्रीगणाधिपते नमः. शिवमङ्गलमाङ्गल्ये सर्वाङ्गसाधिके जम्बे गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां भजितो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं च देवो विद्याबलं दैवबलं च देवो. बाहेर सगळे गणपती उत्सवात दंग आहे, आता हुकमाप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. जय मैं सावन खाता हूँ कि जैसा आपने कहा है बिल्कुल वैसा ही होगा. सुमित अगदी टुकडे टुकडे झाले पाहिजे. नाही मी मोदी नाही त्याला.
अगला श्रीमंत असणे थोडा सर काय खबर राहू तुला आता याला वाचत असेल तर मला मारा माझा हा परिवार चालवा तुझा हुकूम दिला आता माघार घेता आता ना राज्य जाईल सगळ्यांची डोकी मारली जातील माझा ऐका टाका तलवार दुश्मन मारा गया सरकार खुशी मनाइए ऐकले का तुम तो हुकुम मानला तुम तो दुश्मन मारला तुम्हारा चेष्टा केलं त्यांची खुशी करा तुला अभय आहे आजपासून पहिल्या मानाचा सरदार केला तुला श्रीमंतांच्या दुकानाने सुट्टी आहे असं होय पण सरकारी हुकूम आहे कोण सरकार काल सेवा ऐकू कोण सरकार जातो तुम्हाला काय पाहिजे मला न्याय पाहिजे न्याय नाही या राज्यात आता न्याय मिळायचा नाही मी न्यायाधीश नाही शिस्त्री बाबा मला वाटलं होतं या आगीला मी म्हणणार भीतील कारभारी दबतील सारा दरबारी शेपटी वाकवतील पण तुम्ही वाघायचा एका झापसरशी धनाचा जीव घेणारा कोल्ह्याचा नरड फोडाल जा श्यामा तू जा इथून काय तुझी फिर्याद असेल ती कोतवाली जाऊन गुदर आणि तुम्ही डोसक्यात राग घालून संन्यास घ्यायला काशीला जाणार जणू श्यामा शास्त्री बाबा माझं बटकीचं एक काम करा या करण्यात नारायण श्रीमंताची राख आहे हाडच आहे ती काशीला जाता तरी असे गंगाबाई मध्ये मुक्ती तरी द्या होय श्रीमंताचं तुकडं झालं शिवाय कोणी भेटत ना मग मी आज कापात बाबलांच्या पाया पडलो त्यात ही तुकडं गोळा केलं पण शास्त्री बाबा पेशवाईच्या धन्याला काट्या कुट्याची धन करून आग दिली तेही राग आहे हिला न्याव द्या शास्त्री बाबा भेटण्यावाणी पळून जाऊ नका था काय करू श्यामा माझा सुद्धा संताप होतो पण सुचत नाही काही कुणाला ताकद होत नाही फिर्याद करायची गुन्हेगाराचं नाव सुद्धा घ्यायची कुणाला हिंमत होत नाही मी सांगतो गुन्हेगाराचं नाव
हुकुम तो हुकुम कुठे श्यामा श्यामा काय दिसू दे सांगितल्या प्रमाणे हुकूम आणला आहे तीर्थ दे जानकी बाहेर जाताना नेहमी मी जाऊन येतो असा निरोप घ्यायचा आणि आजच माझं नाव घेऊन मी जातो असं का बरं म्हणायचं खरंच आज मी तुझा निरोप घेतो नाही नाही मी असं बोलू द्यायची नाही
असं काय करतेस बरं? आताच देवाला म्हणालीस ना तू सत्याचा वाली आहेस, न्यायाचा पाठीराखा आहे, तूच कसोटीच्या वेळा आणतोस, कसोटीला उतरणारे उतरतील। जातो जानकी। गोपाळ आई बघ की गोष्ट, दादा आज ना शिकवताच बाहेर निघाले। बाबा शिकवता ना मला। गोपाळा आता तुला आई शिकली। गोपाळा नमस्कार कर, आशीर्वाद। आयुष्मान हो, विजयी हो, सत्याचं व्रत संभाळ आणि सगळं काही संभाळ। दुर्भागी, राव मारला गेला, मी जिवंत राहिलो। श्रीमंत जाणते आहे कर्तव्यापुढे शोक आवरला पाहिजे। मराठी राज्यातले सगळे मानकरी नव्या पिशव्यांना मानाचा मुजरा करायला उत्सुक झाले आहे। चला हवं चला हवं श्रीमंत। पेशवाईचा न्यायाधीश म्हणून श्रीमंतांना गादीकडे नेण्याचा मान माझा आहे। शास्त्री बुवा, तुमच्या या निष्ठेने आम्हाला धीर आला। आमच्याही राज्यात तुमची नेमणूक कायम राहील। पेशवाई न्यायाचा दरारा हिंदुस्थानभर गाजत राहण्यासाठी आमची तरवार तुमची सदैव पाठ राखी, त्याची मला खात्री आहे। चला व श्रीमंत, ही पेशव्यांची मसनदी आहे। श्रीमंत बाजीराव या गादीवर होते तेव्हा भीमथडीच्या लाटांचा प्रतिध्वनी गंगा किनारी उमटत होता। माधवराव या गादीवर होते तेव्हा हैदर निजामापासून दिल्लीच्या पाछाईपर्यंत तिच्या जरीच्या तेजाने सारे हिंदुस्थान दिपत होतं। आणि माधवराव थेऊरला वारले, आपण होतात तिथं। अंतकाळी आपण त्यांना वचन दिलं होतं, नारायण माझा आहे मी संभाळ करीन। शास्त्री भाऊ, शास्त्री भाऊ, ती कशाची वाटली श्रीमंत? कुठला पाऊल? ही पेशव्यांची मसलतच आहे। हिरवाच रंग आहे तिचा, रक्तानं लाल झालेला नाही। बापू हा काय कोण खेळला आहे? चला व श्रीमंत,
बाईसाहेब अधीर झाले. नाही श्रीमंत, गादीवर कोणी नाही, गादी रिकामी आहे. माधवराव गेले, नारायणराव गेले, होय खरंच गेले. ते आठवत ना आपल्याला, गारद्यांनी घाव घातली तेव्हा त्याने किंकाई फोडली. काका मला वाचवा, काका मला वाचवा. नाही नाही, मी या गादीवर बसणार नाही. श्रीमान श्रीमान कसे बसतील? बाजीराव साहेबांची पवित्र गाडी आहे, शत्रूचं रक्त पिऊन मस्त झालेली गाडी आहे. त्यांच्यासारख्या भ्याडाला तिला स्पर्श देखील करण्याची हिंमत होणार नाही. शास्त्री बा, तुमच्या गादी दुसऱ्या कुणी असतात तर त्याची जीभ छाटून टाकली असते. दर रिकवीला तलवार गाजवी तो दिवशोदिवशी सफेद गंजी उडवीत होता. उत्तरेतल्या 54 पाचही राजाने एक वेळ जे दस्त केलं होतं, हे रुमशामच्या तत्त्वाला ज्यानं शह दिला, तो भ्याड 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 नामर्द पापी, गादीच्या लोभानं प्रत्यक्ष पुतळ्याचा खून करणारा माल. नारायणरावाचा खून मी केला? नाही नाही, मी नाही केला खून. या गार्द्यांच्या गर्दी गार्द्यांनी खून केला, आणि म्हणून या खुनी हरामखोरांना तुम्ही मनाते शिरपणी दिले. तर श्रीमंतांच्या पायपोसाजवळ सुद्धा उभं राहण्याची त्यांची योग्यता नाही. त्या तुम्ही फिंगा उचल उचल ती तरवार, म्हणजे तिच्यावर असलेले नारायणरावच्या रक्ताचे डाग तरी या मानकऱ्याला दिसतील. आणि या मारेकरी पेशव्यांच्या मुद्यासाठी तिष्ठत राहिलेल्या या ग्वालेरकर शिंदेचं, या नागपूरकर भोसल्यांचं अजून झोपलेलं इमान तरी जाग होईल. खबरदार शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, आमच्या इज्जतीचा अपमान करणारी आणि गादीच्या धनावर पुराव्याशिवाय बेगुमान आरोप करणारी ही जीभ आता आवरा. पुरावा होय पुरावा. शास्त्री बुवा, तुम्हाला न्यायाधीश म्हणून श्रीमंत माधवराव साहेबांनी पत्र घेतलं, त्यांच्या दौलतीच्या या भयाची बेइज्जत करताना तुम्हाला पुराव्याचा जाप कुणी विचारणार नाही असं वाटलं होय? पेशव्यांच्या दौलतीचा न्यायाधीश हा रामशास्त्री, भरपूर पुरावा असल्याशिवाय कधीही आरोप करणार नाही. शिंदे भोसले, मराठी राज्यातील मानकऱ्यांनो, हा पहा पुरावा, यांच्या सहीचा अर्थ लोको. कुमार सिंग, खबरदार सुमेर सिंग, सुमेर सिंग मागे फिर. न्यायाची इज्जत राखण्यासाठी शिंद्यांच्या तरबारी रामशास्त्र्यांचं रक्षण करतील. शाबास शिंदे, दादीच्या इज्जतीसाठी बाहेर निघालेल्या तुम्हा वीरांच्या तरबारी, बेइज्जत करणाऱ्याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय म्यान होत नाही हे मी जाणतो. माझा पुरावा खोटा ठरला तर खुशाल माझ्या रक्ताचा घोट घेऊन या तरबारी म्यान करा. राजेश्री सुमेर सिंग व जोरावर सिंग गार्दी, निस्बत खासा हुजुरात यासी, तुम्ही समक्ष कबूल केल्याप्रमाणे रावास मारावे. त्याबद्दल तुम्हाला 500,000 रुपये रोख आणि नगर पुरंदर साष्टी हे 3 किल्ले देण्याचा करार केला असेल. रघुनाथ बाजीराव, खास हस्ताक्षराची सही आणि श्रीमंतांचा खास शिक्का. आता खुशाल या मारेकरी मांगाला पेशव्यांच्या पवित्र गादीवर चढवा आणि या खुनी गार्द्यांच्या बरोबरीनं तुम्हा स्वामी शांती मुद्रे त्याला झडू द्या. सुमेर सिंग, सुमेर सिंग बाजूला हो. शास्त्री बुवा, राजकारणाचा कठीण मामला अंगावर पडला म्हणजे जाणतं नेमकं अनुचित कर्म घडतं हातून. अपधर्म म्हणून मनुष्याच्या हातून घडलेल्या अनुचित कर्माला शास्त्रात काही प्रायश्चित्त आहे का? आहे. असलं तर सांगा, ते आम्ही मोठ्या आनंदाने घेऊ. असल्या अनुचित कर्माला धर्मानं एकच प्रायश्चित्त सांगितलं आहे, ते देहांत प्रायश्चित्त आहे. शास्त्री बुवा, तुम्ही आज पेशवाईची आबरू राखली, श्रीमंत माधवरावांच्या आत्म्याला समाधान दिलं. गादीला मुद्रा करण्यासाठी निघणाऱ्या मराठ्यांच्या या तरवारी
मानाचा पहिला मुद्रा तुम्हाला करीत आहे. अवतारच तो नरवरा सत्य धर्माचा घेत्रिवार मुचला समान पुरुषत देशाचा अभिमान तुझ मुळे जगी वाढला.